नमस्कार, मी डॉक्टर वर्षा मुरकुत। मी आज तुम्हाला महिलांमध्ये जर मासिक पाळी अनियमित असेल किंवा मग ती लेट येत असेल तर त्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत की ज्यामुळे मासिक पाळी येऊ शकते, तर त्या उपायांबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। परंतु हे उपाय सांगण्यापूर्वी मी रेग्युलर सायकल कशाला म्हणावी आणि इरेग्युलर सायकल कशाला म्हणावी त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते। ज्या महिलांची सायकल ही 28 दिवसाची असते त्यांना 28 दिवस किंवा 45 दिवसाच्या आत पाळी येते, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांची मासिक पाळीची सायकल असते त्यांना आपण रेग्युलर सायकल असं म्हणतो। आणि इरेग्युलर म्हणजे ज्या महिलांना मासिक पाळी ही 3 महिन्याला येते किंवा मग 4 महिन्याला किंवा मग 6 महिन्याला असा जास्त गॅप असतो त्यांच्यामध्ये, तर त्यांना आपण इरेग्युलर सायकल असं म्हणतो। आणि ज्या महिलांची अनियमित सायकल आहे त्या देखील या उपायांचा उपयोग करू शकतात आणि त्यांना पाळी येण्यास नक्कीच मदत होते। आणि ज्या महिलांची सायकल ही रेग्युलर असते त्या महिलांनी प्रेग्नन्सी टेस्ट करावी आणि जर ती निगेटिव्ह असेल तरच जे मी उपाय सांगणार आहे त्याचा त्या उपयोग करू शकतात आणि पाळी येण्यास त्यांना मदत होऊ शकते। तर ही उपाय कोणती? तर यामध्ये सर्वात प्रथम उपाय म्हणजे काय तर पपई। पपई ही सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळीकडेच ही उपलब्ध होते। आणि पपई ही जे उष्ण गुणात्मक असते, पपईमध्ये कॅरोटीन नावाचा घटक असतो आणि या घटकामुळे इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन महिलांमध्ये असतो तो उत्तेजित होतो आणि पाळी येण्यास मदत होते। नंतर यामध्ये दुसरा उपाय अद्रक। अद्रकाचे सेवन केले पाहिजे। अद्रक ही उष्ण गुणात्मक असते आणि पाळी येण्यासाठी आपण अद्रकीचा काढा घ्यायला सांगतो। तर तो काढा कसा घ्यावा? तर 2 कप पाणी घ्यावे, त्यामध्ये अद्रक खिसावी आणि जोपर्यंत 1 कप पाणी राहत नाही तोपर्यंत तो अद्रकीचा काढा उकळावा। तर अशा प्रकारे हा अद्रकीचा काढा दिवसातून 3 वेळा घ्यावा, सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी। यामुळे देखील पाळी यायला मदत होते। नंतर यामध्ये तिसरा उपाय दालचिनीचे चूर्ण। दालचिनी जी आहे ती ही उष्ण गुणात्मक असते आणि दालचिनीमुळे इन्सुलिन ही देखील कंट्रोल राहतं आणि पाळी येण्यासही देखील मदत होते। तर ही दालचिनी आपण रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी घ्यावे, त्यामध्ये 1 चमचा दालचिनी चूर्ण टाकावे आणि ते पाणी पिऊन घ्यावे। तर यामुळे देखील आपल्याला पाळी येण्यास मदत होते। नंतर यामध्ये चौथा उपयोग घरगुती एरंड तेल घ्यावे, ते गरम करावे आणि नंतर ओटीपोट असतं ते एरंड तेलाने त्याची मालिश करावी आणि नंतर मालिश झाल्यानंतर गरम पाण्याने ओटीपोट जे आहे ते शेकून घ्यावे। यामुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होतं आणि पाळी येण्यास मदत होते। नंतर शेवटचा घरगुती उपाय म्हणजे आपला आपण जो आहार घेतो त्यामध्ये आपण व्हिटॅमिन सीयुक्त फळांचा समावेश करावा। तर मग व्हिटॅमिन सी हे कोणत्या फळांमध्ये असतं? तर त्यामध्ये मग संत्रा असेल, मोसंबी, द्राक्ष, निंबू, तर अशा घटकांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा। तसेच हिरवे पालेभाज्या जसं की मेथी असेल, पालक असेल, त्याचा देखील आपण समावेश करायला पाहिजे। तर ही जी सर्व जे मी घरगुती उपाय सांगितलेले आहेत तर त्यामुळे नक्कीच पाळी येण्यास मदत होते। परंतु मग हे उपाय किती दिवस करावे? तर ज्यांची अनियमित पाळी असेल त्यांनी देखील 3 ते 4 दिवस जरी या उपायांचा जर ट्राय केले तरी देखील त्यांना पाळी येण्यास मदत होते। आणि ज्या महिलांची सायकल रेग्युलर आहे तरी देखील त्यांना जर पिरियड्स आले नसेल तर अशा महिलांनी प्रेग्नन्सी टेस्ट करावी आणि नंतरच ही जे मी उपाय सांगितलेले आहेत ती त्यांनी नक्कीच घरी ट्राय करावी। आणि हे अगदी सहज सोपी अशी उपाय आहेत आणि सगळ्यांनाच महिलांना करणे हे शक्य होते आणि त्यांना पाळी येण्यास मदत होते।